सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या मिळत आहेत तर आज आपण खूप साऱ्या भाज्या घालून केलेला समजा मी तसा मसाले भात करणार आहे जो की पटकन तयार होतो आणि खायला मात्र खूपच छान लागतो मसाले भात आपण कुकरमध्ये करणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतले यामध्ये काही खडे मसाले घालायचेत तर त्यामध्ये चार पाच लवंगा घेतल्यात चार पाच मिरे थोडेसे जिरे घेतलेले आहेत एक चक्री फूल दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची घेतली आहे आणि दोन ज्या हिरव्या वेलच्या सत्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन तीन तमालपत्र आता यामध्ये एक कांदा मी लांबडा असा चिरून घेतलेला तो घालून घेतला आहे कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा परतून झाला आहे यामध्ये आता एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे त्याचबरोबर दोन मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालून घेतल्यात एक टोमॅटो चिरून घेतला आहे तो पण घातला आहे आता हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जो टोमॅटो आहे तो थोडासा मऊसर झाला पाहिजे इथे सगळं व्यवस्थित असं परतून झालं आहे यामध्ये आता आपल्याला भाज्या घालून घ्यायच्यात बर बर, बर बर, तर इथे मी फ्लॉवरचे तुकडे करून फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे गाजराचे तुकडे त्याचबरोबर घेवड्याच्या ज्या बिया असतात त्या काढून घेतल्यात किंवा तुम्ही पावट्याच्या बिया देखील घालू शकता मस्त लागतात भातामध्ये अर्धी वाटी हिरवे मटर घेतलेत त्याचबरोबर शेंगदाणे घालायचे थोडेसे आता ज्या भाज्या तुमच्याकडे नसतील ती स्कीप केली एखादी तरी देखील चालेल या ज्या भाज्या आहेत त्या पण आपल्याला तेलावरती छान अशा परतून घ्यायच्यात म्हणजे छान लागतात भातामध्ये तर इथे भाज्या परतून झाल्यात यामध्ये मसाले घालायचेत अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे थोडीशी हळद त्याचबरोबर दीड चमचा आपल्याला जो गोडा मसाला असतो तो घालायचा आहे तर मसाले भातामध्ये गोडा मसाला खूप महत्त्वाचा असतो यामध्ये आता अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आता हे सगळे मसाले आणि भाजी आपल्याला छान अशी मिक्स करायची आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊयात मसाले आणि भाज्या परतून झाल्या की यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे तर एक वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतलेला फक्त धुवून घेतलेला आहे भिजवलेला नाही आहे तो या भाज्यांमध्ये घालून घेऊयात आता जो तांदूळ आहे तो पण भाज्यांबरोबर मिक्स करायचा आहे आणि याला छान असा परतून घ्यायचा आहे तर भात जो आहे तो मोकळा होण्यासाठी तांदूळ आपल्याला छान असा परतायचा आहे म्हणजे तो छान मोकळा मोकळा होईल परतून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतलेला त्यासाठी बरोबर सव्वा कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर हा सव्वा कप झाला एकदा हलवून घ्यायचे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे तर तूप नक्की वापरायचे म्हणजे जो मसाले भात आहे त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो आणि आपला जो भात आहे तो मोकळा पण होतो तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून फक्त दोन शिट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्या करायच्यात आणि गॅस बंद करून टाकायचं आपल्याला इथे मी कुकरच्या शिट्या करून घेतल्यात पूर्णपणे वाफ निघाली आहे आता आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे मस्त असा वास सुटला आहे भाताचा पूर्ण घरामध्ये वास येतो आहे आता एक फोर्क घेतला आहे फोर्कने याप्रमाणे भात आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे गरम असतानाच भात थोडासा मोकळा करायचा म्हणजे तो छान सुट्टा सुट्टा असा होतो तर बघू शकता मस्त असा मोकळा सळसळीत असा आपला भात तयार झाला आहे कुकरमध्ये केला आहे असं वाटतही नाही आहे मसाले भात थोडंसं थंड झालं की मग वाढायला घ्यायचं आहे म्हणजे तो छान मोकळा असा होतो तर भात बघा एक एक जो शीत आहे तो लांबडा झालेला आहे आणि मोकळा मोकळा तर घरी जर पाहुणे येणार असतील आणि स्वयंपाक करायचा असेल तर भाताच्या प्रकारामध्ये हा मसाले भात तुम्ही करू शकता अगदी झटपट तयार होतो आणि खायलाही मस्त लागतो तर नक्की करून पहा परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू